तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषदेची भरती झेडपी भरती जी सुरू झालेली आहे आणि त्यांची एक्झाम फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माण अधिकारी या पदासाठी भरती सुरू आहे आणि त्या भरतीसाठी ज्या ज्या स्टुडंटनी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांचा हॉलटिकीट त्यांच्या इनमध्ये उपलब्ध झालेला आहे आणि आता सव् एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या कालावधीमध्ये पाच शिफ्टमध्ये परीक्षा फार्मसी ऑफिसरची ऑनलाईन कॉम्प्युटरायज्ड परीक्षा आय बी पी एस संस्थेच्या माध्यमातून होणार आहे सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आहे की त्यांना फार्मसी ऑफिसर ह्या परीक्षेसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा प्रश्न किती असणार आहेत किती अभ्यास तुमचा झाला पाहिजे आणि तुम्ही काय करणार आहे हे सगळं या ठिकाणी मी सांगायचा सा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर फार्मसी ऑफिसर ह्या पदासाठी प्रश्नसंख्या ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला जवळपास सगळे मिळून शंभर प्रश्न असणार आहेत त्यामध्ये मराठीचे पंधरा इंग्रजीचे पंधरा सामाज्ञानचे म्हणजे जनरल नॉलेजचे पंधरा बुद्धिमत्ता किंवा गणित याच्यावरती पंधरा आणि तुमचे फार्मसी विषयाचे प्रश्न चाळीस असे टोटल शंभर प्रश्न त्या ठिकाणी असणार आहेत मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता मॅथ्स हे चार साठ प्रश्न असणार आहेत ह्या चार विविध अभ्यासक्रमांवरती चार सेटवरती तुम्हाला साठ मार्कांचे प्रश्न असणार आहेत आणि चाळीस मार्कांचे प्रश्न तुम्हाला फार्मसी ह्या विषयावरती असणार आहेत असे टोटल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी दोनशे मार्कांसाठी आहेत आणि वेळ मात्र फक्त दोन तास आहे त्यामुळं टाईम मॅनेजमेंट करा अभ्यासाची सुरुवात करताना केली असेल तर त्यामध्ये रिव्हिजन करायला विसरू नका फार्मसीचे प्रश्न वाचताना सगळ्यात महत्त्वाचं ज्युरिस फार्माकोलॉजी आणि फार्मास्युटिक्स या तीन विषयावरती जास्त भर द्या जेणेकरून ज्युरिस जर फार्मसी लॉन इथिक्समध्ये जर तुम्ही वाचणार असेल तर शेड्यूल विसरू नका फार्मसी काउन्सिलचं कौं, कॉन विसरू नका आय पी किती आहेत फार्मासुटिक्समध्ये ते बघून घ्या ब्रिटिश फार्माकोपिया इंडियन फार्माकोपिया किंवा इतर जे फार्माकोपियाज आहेत त्यांचे किती वॉल्यूम्स आहेत ते कधी पब्लिश झालेले आहेत हे वाचायला विसरू नका कोलॉजीमध्ये मोस्टली सगळे ड्रग्स आणि त्याचे साईड इफेक्ट्स हे करणं अत्यंत महत्त्वाचे आहे ह्या अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच शंभर प्रश्न सोडायचा प्रयत्न करा निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्यामुळे सगळे शंभर प्रश्न दोन तासात कसे सॉल्व्ह होतील याचा काळजीपूर्वक तुम्ही विचार करा आणि त्या पद्धतीनं एक्झाम सॉल्व्ह करा उद्या एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर ह्या कालावधीमध्ये तुमच्या हॉलटिकीटवरती जे सेंटर आलेलं आहे त्या सेंटरवरती सगळ्या इन्स्ट्रक्शन व्यवस्थित वाचा आणि रिपोर्ट अर्टिंग रिपोर्टिंगचं टाईम जे दिलेलं आहे त्या रिपोर्टिंग जा 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 ता टाईमवरती जाऊनच तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग टाईममध्ये उपलब्ध होऊन त्या कॉलेजवरती किंवा त्या सेंटरवरती तुम्ही पोचणं आवश्यक आहे सो पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा धन्यवाद